हाँ, तर प्रतलातील बिंदूचं स्थान निश्चित करण्यासाठी आपल्याला दोन संख्या रेषा घ्याव्या लागतात. आडवी जी संख्या रेषा घेतो आपण तर त्याला एक्स अक्ष म्हणतो, आणि उभी जी संख्या रेषा घेतो तर तिला आपण वाय अक्ष असं म्हणतो. तर एक्स अक्षाची उजवी बाजू जी आहे ती धन असते. एक्स अक्षाची उजवी बाजू असते ती धन असते, म्हणजेच 1, 2, 3, 4, 5, 6 या पद्धतीने आपण दाखवू शकतो. आणि डावी बाजू असते ती ऋण असते. -1, -2, -3, -4, -5, तर हे अशा पद्धतीने दाखवू शकतो. आणि वाय अक्षाची वरची बाजू धन असते. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि खालची बाजू जी असते ती ऋण असते. ते -1, -2, -3, -4, -5, -6 पर्यंत आपण. तर हे शक्यतो एक्स अक्षाच्या खाली अंक लिहायचे आहेत आणि वाय अक्षाच्या डाव्या बाजूला उभा जो अक्ष आहे त्याच्या डाव्या बाजूला इकडे अंक लिहायचे आहेत आणि जवळ लिहायचे आहेत. तर प्रतलामध्ये अशा दोन संख्या रेषा घेतल्या, म्हणजे दोन अक्ष घेतले, आडवा जो आहे त्याला एक्स अक्ष म्हणतात, उभा जो आहे त्याला वाय अक्ष म्हणतात. तर प्रतलाचे एकूण चार भाग झालं. तर या प्रत्येक भागाला चरण असं म्हणतात, प्रत्येक भागाला चरण असं म्हणतात. आणि याच्यामधले जे चार चरण आहेत त्याच्यामधले वरच्या दोन पैकी उजवीकडचा आहे त्याला पहिला चरण म्हणतात. हा पहिला चरण, त्याच्या डावीकडचा जो आहे अँटी क्लॉक वाईज डायरेक्शन मध्ये आता घ्यायचे आहेत, म्हणजेच घड्याळ्याच्या काट्याची विरुद्ध दिशा. घड्याळ्याचे काटे फिरतात असे, याला क्लॉक वाईज डायरेक्शन म्हणतात. आणि याची उलटी दिशा जर आपण घेतली तर याला अँटी क्लॉक वाईज डायरेक्शन म्हणतात. घड्याळ काट्याची उलटी दिशा फिरतात त्याची उलटी दिशा. तर इथून सुरुवात करायची. हा पहिला चरण झाला तर इथे हा दुसरा चरण होईल, दुसरा चरण. इथे तिसरा चरण हा घ्यायचा आहे त्याच्या खालचा, आणि हा चौथा चरण. तर असे एकूण चार भाग होतात दोन संख्या रेषामुळं, म्हणजे दोन अक्षामुळं प्रतलाचे चार भाग होतात, प्रत्येकाला चरण असं म्हणतात. आता एखाद्या बिंदूचं बिंदू आपल्याला त्याचे निर्देशक शोधायचे असतील, उदाहरणार्थ समजा एक बिंदू आता इथे आहे असं आपण घेतलं, इथे घेतलं आपण एक बिंदू इथे आहे, समजा पी हा बिंदू आहे आणि याचे आपल्याला निर्देशक लिहायचे. तर या पी बिंदूतून एक्स अक्षावर इकडे लंब टाकायचा आहे. एक्स अक्षावर काय करायचं आहे, लंब टाकायचा आहे. इथून पहा असा लंब टाकायचा आहे, हा लंब. तर इथे आपल्याला जो निर्देशक मिळतो तो पी बिंदूचा एक्स निर्देशक असतो आणि इथून आपण वाय अक्षावर इथे लंब टाकलेला आहे. आणि इथं जो निर्देशक मिळतो तर हा वाय निर्देशक असतो. तर अशा पद्धतीनं एक गोल कंसामध्ये क्रमाने लिहायचा आहे. पी बिंदूचा एक्स निर्देशक आहे 2 आणि वाय निर्देशक आहे 3, म्हणजे 2, 3 हे निर्देशक झाले. जर क्रम चुकवला तर हा बिंदू वेगळाच असणार आहे. उदाहरणार्थ पहा, इथे समजा आपण एक बिंदू घेतलाय क्यू, याचे निर्देशक पहा. तर इथून लंब टाकायचा आहे. पहा, लंब टाकल्यानंतर आपल्याला इथे पहा, इकडून एक्स अक्षावर लंब टाकला आणि इकडून वाय अक्षावर लंब टाकला असे. लंब टाकल्यानंतर इथे पहा, क्यू बिंदूचा एक्स निर्देशक आहे 3 आणि वाय निर्देशक आहे 2, म्हणजे 2, 3 ऐवजी 3, 2 लिहिलं तर हा वेगळा बिंदू आहे. पी आणि क्यू हे वेगळे वेगळे बिंदू आहेत लक्षात ठेवा, त्यामुळे क्रमित जोडीला महत्व आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही चरण 1 मध्ये कुठेही बिंदू घ्या तर याचा एक्स निर्देशक धन आहे आणि वाय निर्देशक देखील धन आहे. म्हणजे इथे पहिल्या चरणामध्ये कुठेही बिंदू घ्या, एक्स निर्देशक धन, वाय निर्देशक धन येतो. तर आता आपण अशा पद्धतीनं दुसऱ्या चरणामध्ये जर आपण काही बिंदू घेतले आणि त्याचे जर निर्देशक पाहिले तर ते कसे येतात बघा. दुसऱ्या चरणाचा विचार करा, दुसऱ्या चरण. तर याच्यामध्ये इथे एक मी बिंदू घेतला तर याचे निर्देशक पहा, याचे निर्देशक इकडे एक्स अक्षावर पहा -3, वाय अक्षावर पहा 2, -3, 2, -3, 2.
आणखीन पहा इथे एक बिंदू घेतला इथे याचा निर्देशक पहा याचा एक्स निर्देशक इथून लंब टाकला तर वजा चार आहे आणि वाय निर्देशक पाच आहे जे वजा चार पाच आणखीन एखादा इथे बिंदू घ्या इथे घेतला तर याचे निर्देशक होणार एक्स निर्देशक वजा दोन वाय निर्देशक तीन वजा दोन तीन म्हणजे असं तुम्ही या दुसऱ्या चरणात कुठेही बिंदू घ्या एक्स निर्देशक ऋण असणार वाय निर्देशक धन असणार म्हणजे ऋण धन असं स्वरूप असणार आहे दुसऱ्या चरणातील प्रत्येक बिंदूचं तिसऱ्या चरणाचा विचार केला समजा इथे एक बिंदू आहे याचे निर्देशक आपल्याला लिहायचे आहेत तर एक्स निर्देशक इथे पहा वजा तीन आहे आणि वाय निर्देशक वजा दोन आहे इकडे इथे एखादा समजा बिंदू आहे याचे निर्देशक पहा इकडे एक्स निर्देशक वजा पाच आहे आणि इकडे वाय निर्देशक पाहिला तर वजा चार आहे इथे बिंदू घेतला तर याचे निर्देशक पहा एक्स निर्देशक वजा तीन वाय निर्देशक वजा एक म्हणजे तिसऱ्या चरणात कुठेही बिंदू घ्या या प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक ऋण असणार आहे आणि वाय निर्देशक देखील ऋण असणार आहे त्यामुळे ऋण ऋण येणार आपलं स्वरूप एक्स निर्देशक ऋण वाय निर्देशक ऋणच येणार आहे जर चौथ्या चरणाचा जर विचार केला समजा एक बिंदू इथे आहे याचे निर्देशक आपल्याला लिहायचे आहेत एक्स निर्देशक आहे तीन आणि वाय निर्देशक आहे वजा दोन समजा एक बिंदू इथे आहे याचे निर्देशक पहा एक्स निर्देशक पाच आहे आणि वाय निर्देशक वजा चार आहे पाच वजा चार असं जर आणखीन तुम्ही याच्यातले निर्देशक जर बिंदूंचं शोधून काढलं तर आपल्या लक्षात येईल एक्स निर्देशक धन येतो आणि वाय निर्देशक ऋण येतो म्हणजे चौथ्या चरणात तुम्ही प्रत्येक बिंदू घेतला तर त्या प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक धन असणार आहे आणि वाय निर्देशक ऋण असणार आहे कारण इथे जर पाहिलं एक्स अक्षाची इकडे धन दिशा आहे आणि इकडे वाय अक्षाची ऋण दिशा आहे त्यामुळे धन ऋण इथे पहा पहिल्या चरणामध्ये एक्स अक्षाची इकडे धन दिशा आहे वाय अक्षाची ऋण दिशा आहे त्यामुळे एक्स अक्षाची धन असल्यामुळे धन वाय अक्षाची ऋण सॉरी वाय अक्षाची इथे धनच आहे त्यामुळे धन येणार इकडे धन 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 इथे दुसऱ्या चरणामध्ये पाहिलं तर इथे एक्स अक्षाची ऋण दिशा आहे आणि इथे वाय अक्षाची धन दिशा आहे त्यामुळे ऋण धन तिसऱ्या चरणामध्ये एक्स अक्षाची ऋण दिशा आहे वाय अक्षाची देखील ऋण दिशा आहे ऋण ऋण येतात तर अशा पद्धतीने आपल्याला इथे चौथ्या चरणामध्ये धन ऋण मिळतात तर हे अशा पद्धतीने आपल्याला इथे स्वरूप सांगता आलं पाहिजे आता 7.1 मधला जो पहिला प्रश्न आहे तर ते बिंदू कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत तर ते आपल्याला इथे लिहायचं आहे या पद्धतीचा एक प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला जातो आणि तो सोडवायचा असेल तर तो कशा पद्धतीने सोडवायचा आहे तर हे आपल्याला इथे आता समजावून घ्यायचं आहे तर असा एक तक्ता तयार करायचा आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला उत्तर लिहायला सोपं जात तर इथे पहिल्यांदा आपण इथे निर्देशक घेणार आहोत तर इथे एकूण उदाहरण आहेत 12 आहेत तर इथेपर्यंत आपल्याला ते घेता येईल इथे पहा आपण इथे निर्देशक लिहूया निर्देशक आणि इकडे लिहिताना चरण किंवा अक्ष कुठे आहे तो आपल्याला लिहायचा आहे चरणावर आहे की अक्षावर आहे ते इथे लिहायचं आहे ओके आता हा प्रश्न सोडवत असताना आपण आता इथे चरणातल्या बिंदूचं सांगितलं तर अक्षावरचा बिंदूचं जर आपण स्वरूप पाहिलं तर आता उदाहरणात पहा इथे एक बिंदू आहे असं समजा याचे निर्देशक आपल्याला लिहायचे आहेत
तर याचा एक्स निर्देशक पाहिला तर तो चार आहे आणि वाय निर्देशक इकडे जर पाहिला तिकडे पहा शून्य आहे, चार शून्य निर्देशक मिळतात. इथे जर बिंदू घेतला याचे निर्देशक पहा, एक्स निर्देशक इथेच येणार लंब टाकला तर म्हणजे दोन येणार आणि वाय निर्देशक इकडे पाहिला लंब टाकला तर तो शून्य येणार आहे, दोन शून्य. इथला पहा निर्देशक, एक्स निर्देशक इथलाच येणार आहे वजा तीन आणि वाय निर्देशक पाहिला तर तो शून्य येणार आहे. याचा निर्देशक पहा, एक्स निर्देशक वजा पाच येईल, वाय निर्देशक तिकडे पाहिलं तर शून्य येईल. तर एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा आपण जर वाय निर्देशक पाहिला तर तो शून्य येतो. बघा म्हणजे एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक शून्य असतो हे आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून वाय बरोबर शून्य हे एक्स अक्षाचं समीकरण असतं. आता याच्या उलट जर पाहिलं, वाय अक्षावरील बिंदूचं निर्देशक पाहिलं तर इथे पहा याचा निर्देशक काय येतो, एक्स निर्देशक खाली पहा इथे लंब टाकला तर शून्य येणार आहे आणि वाय निर्देशक पाहिला तर इथेच येईल सहा, शून्य सहा. या बिंदूचा निर्देशक पहा, एक्स निर्देशक इथून खाली पहा एक्स अक्षावर शून्य आणि वाय निर्देशक इथेच लंब येईल म्हणजेच तो चार येईल. इथे पहा याचा निर्देशक पहा, एक्स निर्देशक इथून पहा शून्य आणि वाय निर्देशक वजा दोन. या बिंदूचा निर्देशक पहा, एक्स निर्देशक शून्य आहे आणि वाय निर्देशक वजा चार आहे. म्हणजे वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा जर आपण निर्देशक पाहिला तर याच्यामध्ये एक्स निर्देशक शून्य येतो. पहा म्हणजे वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक हा शून्य येतो आणि म्हणून एक्स बरोबर शून्य हे वाय अक्षाचं समीकरण आहे असं म्हणतात, हे लक्षात ठेवा. मग आता दोन्ही पैकी एक निर्देशक शून्य असेल तर तो बिंदू कोणत्या ना कोणत्या तरी अक्षावर असतो, लक्षात ठेवा. वाय निर्देशक शून्य असेल तर तो एक्स अक्षावर बिंदू असतो आणि एक्स निर्देशक शून्य असेल तर तो बिंदू वाय अक्षावर असतो. याच्या आधारे आपल्याला लक्षात येईल की आरंभ बिंदूचे निर्देशक काय येतील, एक्स निर्देशक शून्य येईल आणि वाय निर्देशक देखील शून्य येईल, म्हणजे हे आरंभ बिंदूचे निर्देशक आहेत. ओके, आता इकडे बघा आपला जो प्रश्न आहे तो पहा. तर बिंदू कोणत्या चरणात किंवा अक्षावर आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. पहिला बिंदू आहे ए वजा तीन दोन ऋण धन, कुठे येते पहा ऋण धन. तर इथे जर आपण पाहिलं तर ते एक मिनिट दुसऱ्या चरणात येते पहा ऋण धन. त्यामुळे इथे उत्तर लिहिताना चरण दोन लिहायचं आहे, चरण दोन. पुढचा पहा बिंदू बी वजा पाच वजा दोन, बी वजा पाच वजा दोन दोन्ही ऋण आहेत. इथे पहा ऋण ऋण, तर तिसऱ्या चरणात आहे चरण तीन. तर हे आपण साधारण डोळ्यासमोर आणले तर लक्षात येते की ऋण ऋण म्हणजे एक्स अक्षाची ऋण दिशा इथे आहे आणि वाय अक्षाची ऋण दिशा इथे आहे, म्हणजेच हा तिसरा चरण येतो, हे लक्षात घ्या. म्हणून उत्तर येणार चरण तीन. त्याच्यानंतर के बिंदू दिलेला आहे तीन पॉइंट पाच आणि एक पॉइंट पाच. अपूर्णांकात दशांश अपूर्णांकात जरी असले तरी हे दोन्ही धन आहे, धन धन, त्यामुळे हे पहिल्या चरणामध्ये येणार चरण एक. पुढचा बिंदू आहे डी दोन दहा, इथे पण दोन्ही निर्देशक धनच आहेत त्यामुळे इकडे आपल्याला चरण एकच लिहावं लागेल, पहिल्या चरणात असणार आहे तो. ई पहा सदतीस आणि पस्तीस असा दिलेला आहे, तर दोन्ही धन आहेत त्यामुळे चरण एक मध्येच तो बिंदू येणार आहे. त्यानंतर एफ दिलेला आहे, एफ दिलेला आहे पंधरा वजा अठरा असा दिलेला आहे, पंधरा वजा अठरा म्हणजे धन आणि ऋण आहे, धन ऋण, एक्स अक्षाची धन दिशा वाय अक्षाची ऋण दिशा. तर इथे पहा धन दिशा आणि इकडची ऋण दिशा म्हणजे धन ऋण, तर हा चौथ्या चरणात येतो त्यामुळे इथे लिहायचे आपल्याला चरण चार.
पुढचा जी पहा, तीन वजा सात दिलेला आहे, जी तीन वजा सात, पुन्हा सेम धन ऋण आहे, त्यामुळे चरण चार मध्ये येईल तो। त्यानंतर यच, शून्य वजा पाच दिलेला आहे, शून्य वजा पाच, इथे पहा एक्स निर्देशक शून्य आहे म्हणजे तो वाय अक्षावर असतो, हे लक्षात घ्या, कॅपिटल वाय काढायचं इथे महत्वाचं, म्हणजे वाय अक्ष उत्तर लिहायचंय। त्याच्यानंतर यम बारा शून्य दिलेला आहे, यम बारा शून्य, येथे वाय निर्देशक शून्य आहे म्हणून तो बिंदू एक्स अक्षावर असतो, एक्स कॅपिटल काढायचा आहे, एक्स अक्ष। त्याच्यानंतर यन शून्य नऊ, यन शून्य नऊ म्हणजे इथे एक्स निर्देशक शून्य आहे म्हणजे तो वाय अक्षावर असतो। त्याच्यानंतर पी शून्य दोन पॉइंट पाच, तर इथे पण एक्स निर्देशक शून्य आहे आणि म्हणून हा वाय अक्षावर असतो, वाय अक्ष। आणि शेवटचा एक बिंदू आहे क्यू वजा सात वजा तीन, दोन्ही निर्देशक ऋण आहेत, तर तुम्ही इथे जर पाहिलं तर तो तिसऱ्या चरणात येतो, त्यामुळे इथे उत्तर लिहिताना चरण तीन लिहायचं आहे, चरण तीन। ओके, हा तर हा प्रश्न सोडवताना हा असा आपण तक्ता घ्यायचा आहे आणि सोडवायचा आहे, म्हणजे आपल्याला जरा ते सोपं जाईल, हे लक्षात घ्या। ओके, हा याच्या